नगर शहरातील सुमारे 40,000 व्यापारी आणि दुकानदारांच्या वतीनं अहमदनगर महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आज सकाळपासून या ठिकाणी जी काही जाचक पद्धतीनं व्यावसायिक परवाना शुल्काची वसुली करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महानगरपालिकेनं व्यापारी बांधव दुकानदार बांधव जे या शहरातले आमचे आहेत त्या सगळ्यांवरती अन्याय करण्याची त्या ठिकाणी पालिका सुरू केलेली आहे. म्हणजे तुम्ही मालमत्ता कर घेता, प्रोफेशनल टॅक्स घेता, त्यांच्यावर त्यांना जी एस टी टॅक्स भरावा लागतो, महापालिकेची मालमत्ता कर पाणीपट्टी भरावी लागती, अजून वेगळ्या प्रकारचे कर तुम्ही त्यांच्याकडनं घेता, पण त्या बदल्यामध्ये तुम्ही दुकानदारांना व्यापाऱ्यांना नगरी शहराच्या नागरिकांना काय देता असा सवाल त्या ठिकाणी आमचा आहे. शनिवारी शहरातल्या सगळ्या वेगळ्या व्यापारी संघटनांची संयुक्त बैठक त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. त्या ठिकाणी एम जी रोड कापड असोसिएशन, अहमदनगर शहर कापड व्यापारी असोसिएशन, फुटवेअर असोसिएशन, ऑप्टिकल्स असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, होलसेल मेडिकल असोसिएशन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. आणि आम्ही व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी बैठकीत आवाहन केलं होतं की काही येऊन जाऊन झालं की बाजारपेठ बंद, दुकानं बंद, आधीच धंदा कोलमडलेला आहे, धंदे 40-50% खाली आलेले आहेत. तर आमचं आव्हान आहे की व्यावसायिक परवाना शुल्काच्या विरोधासाठी या ठिकाणी आम्ही 40,000 दुकानदारांच्या वतीने या ठिकाणी बसलो आहोत, धरणं आंदोलन करत आहोत. मात्र या पार्श्वभूमीवरती बाजार बंद असता कामा नये, दुकानं बंद असता कामा नये, आधीच आतुरात नुकसान त्या ठिकाणी बाजारपेठेचं झालेलं आहे, त्यात अजून भर नको या सगळ्याच्यातनं. आमची महापालिका आयुक्तांकडे त्या ठिकाणी मागणी आहे, महानगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांकडे मागणी आहे, कारण की येत्या काही दिवसांमध्ये प्रशासक राज त्या ठिकाणी येणार आहे आणि हा जो काही महासभेमध्ये चुकीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे तो निर्णय रद्द झाला पाहिजे. त्यासाठीचा विखंडित करण्याचा ठराव जो आहे तो ठराव मनपा प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठवला पाहिजे आणि या सगळ्यातनं व्यापाऱ्यांची सुटका त्या ठिकाणी महापालिकेने केली पाहिजे. आपल्याला आठवण म्हणून सांगतो की आता 4-5 दिवसांपूर्वी स्थायी समितीची एक विशेष तातडीची सभा त्या ठिकाणी झाली. या सभेमध्ये शहरातलं जे काही केबल टाकण्याचं आणि गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे त्यासाठी रस्ते खोदायच्या कामाकरिता प्रति मीटर दर जो आहे तो 15,000 रुपयावरून 10,000 करत आला. म्हणजे लक्षात घ्या की शहरात जवळपास 1,250 ते 1,500 किलोमीटरचं काम चालू आहे. 1,500 किलोमीटर गुणिले 1,000 मीटर गुणिले 5,000 रुपये, कोट्यवधी रुपयांची सूट त्या ठिकाणी शहराबाहेरच्या मोठमोठ्या कंपन्यांना महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये ठरावाने दिली गेली. कुणाकुणाला याच्यातनं काय काय लाभ मिळाला, बंद पाकिटं मिळाली, टेबला खालून मिळालं हे आम्हाला माहीत नाही, पण जनता त्या ठिकाणी उघड्यावानी बघते आहे, व्यापारी उघड्यावानी बघतायत. तुम्ही एकाबद्दल तो निर्णय घेऊ शकता, पण या शहरातल्या 40,000 दुकानदारांच्या वरती जाचक त्या ठिकाणी जो निर्णय तुम्ही लादला आहे तो कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेत नाही. त्याच्यामुळे महानगरपालिकेचा जेवढा निषेध आणि धिक्कार करावा तो त्या ठिकाणी कमी आहे. 2 दिवस हे धरणे आंदोलन त्या ठिकाणी चालणार आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या ठिकाणी महानगरपालिकेची दखल घेईल. ज्या ज्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी या निर्णयामध्ये महासभेत पारित करताना समर्थन दिलेलं आहे, सूचक झाले, कुणी अनुमोदक झाले, ते सगळे लोक जे आहेत ते त्या त्या प्रभागातले दुकानदार त्यांना आता जाब विचारायला लागलेत की अरे आम्ही तुमच्या प्रभागात राहतो, आम्ही सुद्धा नागरिक आहोत, तुम्ही कुठल्या निकषाने आमच्याकडे वसुली करतायत. त्याच्यामुळे नगरसेवकांना सुद्धा त्या ठिकाणी जबाब दो असं आंदोलन आता दुकानदार व्यापाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये नगर शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम मात्र दुर्दैवाने होतं आहे आणि ती उद्ध्वस्त झाली नाही पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत. त्यामुळे महानगरपालिकेने या बाबतीमधला हा जो निर्णय तो मागे घ्यावा ही आमची या बेमुदत या 2 दिवसाच्या धरणे आंदोलनाची या ठिकाणी ठोस अशी मागणी आहे.